जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2020 च्या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो। आरोग्य विभागामध्ये 17,000 पदांची मेगा भरती होणार होती, त्याच्याबद्दल अपडेट आणि न्यूज चॅनल द्वारे माहिती सुद्धा राजेश टोपे यांनी दिलेली होती, पण अद्याप कोरोना आजाराची जी स्थिती आहे ती गंभीर स्थिती असताना देखील अजून जागा काढलेल्या नाहीये आणि लेट तो भरतीला होतोय आणि प्रत्येक जिल्ह्यावाईज काही काही जिल्ह्यावाईज वॅकन्सीज यायला लागलेल्या आहेत। तर याचं नेमकं काय कारण मी समजायचं की भरती येईल की नाही, तर याच्याबद्दल तुमच्यासाठी अपडेट देतोय। तर बघा, भरतीला नेमके ग्रहण कशाचे लागले आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देतो। तर मला तर वाटतं की आरोग्य विभागामध्ये 17,000 पदांची भरती आता काही येत नाही, कारण या भरतीमध्ये भ्रष्टाचार नावाचा एक प्राण्याने एंट्री केलेली आहे। तर आपल्याला आपल्या हक्काच्या ज्या जागा होत्या प्रत्येक जिल्ह्यात जी आरोग्य भरती येते त्याद्वारे भरली जात आहेत। 17,000 पदांची भरती म्हणजे टोपी की गाजर, मला कमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही लवकर टाईप करून सांगायचं आहे, कारण हे एकतर टोपी आहे एकतर गाजर आहे, याशिवाय दुसरं काही दिसत नाही। कारण कोरोना आजार एवढा मोठा आहे की आतापर्यंत ही भरती येऊन त्याची पोस्टिंगसुद्धा झाली पाहिजे होती असं मला वाटतं। तुमचं मत काय ते कमेंटमध्ये टाईप करा। स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल की लाल बॅकग्राऊंडमध्ये मी मेन्शन केलं आहे, तर त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिका सारख्या अनेक महानगरपालिका किंवा जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची भरती होते। म्हणजे काय तर 6 महिन्यासाठी कंत्राटी पदावर भरली जात आहेत पदं। तर सरकार तुमची दिशाभूल करत आहे, त्याला बळी पडू नका। दुसऱ्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर रहा असं मला वाटतं आहे, कारण जे 15,000 किंवा 17,000 पदं जे येणार आहेत, 17,000 पदं ते अशा रीतीने भरली जात आहेत, तुम्हाला लक्षातच येत नाही आहे। 1380, 120, 120 असं प्रत्येक जिल्ह्यासाठी सुरू आहे मित्रांनो, हे तुम्हाला कुठेतरी लक्षात आलं पाहिजे। आणि तुम्ही याच्या भरोशावर जर राहाल तर कधीच तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार नाही, माझं सांगायचं काम होतं, मी सांगितलं। आता बाकी तुमचा निर्णय तुमच्यावर आहे, भरती तर ही होणारच नाही आहे। फक्त जिल्ह्यावाईज ज्या भरती येत आहे ना, तर त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लाय करा प्रत्येक जिल्ह्याला। तुमच्या जिल्ह्याला जर आली तर तिकडे तुम्ही ॲप्लाय करा, किंवा शेजारील जिल्हा असेल तर अशाच पद्धतीने तुम्हाला भरती व्हावं लागेल। बाकी हे सरकार तुम्हाला बनवत आहे, तर त्यामुळे तुम्ही सुद्धा जागरूक व्हा। एवढा आता तुम्हाला गायडन्स केले, समजदार को इशारा कापी होता आहे। धन्यवाद।